महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद व रावसाहेब रोहोकले प्रणित गुरुमाऊली मंडळ यांच्या सौजन्याने अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या. यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, बांधकाम व कृषी समिती सभापती काशीनाथ दाते सर, अर्थ व पशुसंवर्धन समिती सभापती सुनील भाऊ गडाख, समाज कल्याण समिती सभापती उमेश परहर, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे आदींसह सदस्य व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नारळ वाढवून सदर मदत रायगडमधील पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, अहमदनगर.